रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी त्यांच्या अलिबागमधील राहत्या घरून अटक केली आहे त्यांच्या घरात शिरून अटक केलेली आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली असून त्यांना आता अलिबागला नेलं जात आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली तर आपल्याला अटक करताना पोलिसांनी धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं पण काय आहे हे अन्वय नाईक प्रकरण ज्यामध्ये अर्णब गोस्वामींना आता अटक झाली आहे तर पाच मे दोन हजार अठरा रोजी अन्वय नाईक यांनी अलिबागमधील कावीर गावात त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली तिथेच त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते आणि कॉनकॉर्ड डिझाईन लिमिटेड कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांनीच अर्णब गोस्वामी यांच्या आताच्या रिपब्लिक टी व्ही या न्यूज चॅनलचा पूर्ण स्टुडिओ डिझाईन केला होता अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांचा दावा होता की अन्वय नाईक यांनी ना आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्यात अर्णब गोस्वामींवर पैसे थकवल्याचा आरोप केला होता आणि त्यांनाच त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं त्यानंतर अक्षता नाईक यांनी ना अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामींसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तर अर्णब गोस्वामी यांनी हे आरोप फेटाळत म्हटलंय की अक्षता नाईक या सत्याला तोडून मोडून मांडत आहेत कॉनकॉर्ट डिझाईन लिमिटेडशी असलेला सर्व व्यवहार पूर्ण झाला असून त्याची कागदपत्रही आमच्याकडे आहेत असं अर्णब गोस्वामी यांच्या टीमने म्हटलंय त्यांनी असंही म्हटलंय की अक्षता नाईक यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेही पुरावे त्यांनी पोलिसांसमोर सादर केले नाहीत त्यामुळे हे प्रकरण आता बंद झालंय कुठलंही अवैध कृत्य झालेलं नाही याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत तसंच अक्षता नाईक यांनी सत्य चुकीच्या पद्धतीने मांडल्यास चुकीचे दावे केल्यास किंवा ए आर जी आउटलायर मीडियाला लक्ष केल्यास बदनामी केल्याप्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करू असाही इशारा अर्णब गोस्वामींनी यापूर्वीच दिला होता अन्वय यांच्या आत्महत्येच्या दोन वर्षांनंतरही अलिबाग पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही असं सांगत अक्षता नाईक यांनी तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ नुकताच शेअर केला होता आणि न्यायाची दाद मागितली होती त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी सुद्धा हा मुद्दा उचलला होता आणि अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी केली होती तेव्हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हिडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत सव्वीस मे दोन हजार वीस ला सांगितलं होतं आज्ञा नाईक म्हणजे अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाही आहेत अशी तक्रार केली त्यानंतर मी सी आय डीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं मात्र त्यानंतर चार नोव्हेंबरच्या सकाळी अर्णब गोस्वामींना त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली आहे त्यानंतर दुपारी अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेत पुन्हा या प्रकरणावर उजेड टाकला अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सारं काही कायदेशीर पद्धतीने सुरू आहे आणि कायद्याहून श्रेष्ठ कोणीच नाही असं सांगितलंय अर्णब गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लक्ष करत होते मग ते सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो किंवा तुम्हाला आठवत असेल कंगना राणावतच्या घराचा काही हिस्सा पाडला होता त्यावरून त्यांनी बीएमसीला शिवसेनेच्या बीएमसीला टीका करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरूनच आता भाजप महाराष्ट्राने सुद्धा आरोप केलाय की विरोधी आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा सुडबुद्धीने वापर केला जातोय रिपब्लिक भारत वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक हे ठाकरे सरकारच्या हुकुमशाहीचे धडधडीत उदाहरण आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल असंही त्यांनी म्हटलंय तसंच सत्यासाठी आवाज उठवणारे निर्भीड पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सुडाच्या राजकारणातून अटक करण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलंय मात्र शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की अर्णब गोस्वामींची ही अटक कुठलाही सूड उगवण्याचा प्रयत्न नाहीये दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना आणीबाणीची आठवण करून देणारी आहे असं म्हटलंय आणि माध्यम स्वातंत्र्य सर्वोच्च असल्याचंही एक ट्विट करून म्हटलंय तर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पक्षासह रस्त्यांवर उतरून विरोधात निदर्शनं केली आहेत त्यामुळे या, या अटकेवरून एकंदरच आता राजकारण राज्यातलं पुन्हा तापलं आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तसंच जगभरातल्या इतर सगळ्या बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच पाहत रहा बीबीसी मराठी डॉट कॉम धन्यवाद